बकरी ईद साधेपणा ने साजरा करा, अन्यथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन। कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 21 जुलै 2021 रोजी होणारी बकरी ईद कोरोनाचे नियम पाळून घरी साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलेले आहे। बकरी ईद समन्वय बैठकीत मिलिंद शंभरकर हे बोलत होते। यावेळी जिल्हा पशुवर्धन उपायुक्त डॉक्टर NS सोनवणे, पोलीस उपाधीक्षक सूर्यकांत पाटील, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव, पोलीस निरीक्षक संजय साळुंके, कैलास काळे, अन्न व औषध प्रशासन, अन्न सुरक्षा अधिकारी नसरीन मुजावर, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गजेंद्र अंबलकर, महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सातपुते, प्रशासकीय सदस्य केतन शहा यासह आदी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले की कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून बकरी ईदची नमाज घरीच अदा करावी, जनावरांचे बाजार भरणार नसल्याने बकरी ईदची खरेदी ऑनलाईन किंवा दूरध्वनीवर करावी व तसेच शक्यता प्रतिकात्मक कुर्बानीवर भर द्यावी। ईद निमित्त नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये। शासन स्थानिक प्रशासनाच्या नियमाचे पालन करणे हे बंधनकारक असून महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेतच बकऱ्याची कुर्बानी द्यावी असे देखील आवाहन मिलिंद शंभरकर यांनी केलेले आहे। जर या आदेशाचे पालन होत नसेल तर थेट गुन्हा दाखल करण्याचेही आदेश यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेले आहे। त्यामुळे बकरी ईद साधेपणाने साजरे करा असेही आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर केले आहे।